मल्हार महोत्सवानिमित्त महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मंगळवारी पनवेलला भेट दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठेतून मुंबईकडे जाणाऱ्या रखडलेल्या मार्गाची समस्या मांडली. या समस्येवर लवकरच तोडगा काढू असे आश्वासन यावेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले. नवीन पनवेल येथे सुरू असलेल्या मल्हार महोत्सवाला महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मंगळवारी भेट दिली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथे रखडलेल्या रस्त्याची समस्या मांडली. या समस्येची त्यांनी तत्काळ दखल घेत कार्यक्रम संपताच कामोठे एक्झिट जवळ जाऊन या रस्त्याची पाहणी केली. येत्या 8 दिवसात या समस्येवर तोडगा काढू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. प्रशांत ठाकूरांनी कसे म्हटल्याप्रमाणे ते आमदार होण्यापूर्वी मोठं आंदोलन केलं, त्यातून त्यांच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातला टोल आपण स्मॉल व्हेकल एक्झम्पशन करून टाकला. त्याचं मोठं श्रेय त्यांना जातं, कारण ते मगाशी म्हटल्याप्रमाणे रोज येऊन बसायचे. मला राजीनामा द्यावा लागेल, तर म्हटलं आता एकदा राजीनामा दिला पुरे आता, तर म्हणलं मला पुन्हा राजीनामा द्यावा लागेल. आणि त्यातून ते त्यांनी मार्गी लावलं. एक त्याने मुद्दा मांडला तो बरोबर आहे की कामोठ्यामधला रस्ता जो त्या काळात बंद झाला तो सुरू झाला नाही. मी त्यांना प्रॉमिस केलं की आता कितीही उशीर झाला असला तरी तुला वेळ असेल तर आपण दोघे आता जाताना तो रस्ता बघू, मला जरा त्याचा फील येऊ दे की काय नेमकं केलं पाहिजे. आणि प्रशांत, मी तुला शब्द देतो की उद्याच्या उद्या त्याचं आवश्यक ते डिझाईन तयार करून एस्टिमेट तयार करून येत्या बजेट, म्हणजे मोठी रक्कम होणार असेल तर येत्या बजेटमध्ये, मोठी रक्कम होणार नसेल तर नॉन बजेटमध्ये एक सोय अशी आहे की हा टोल जो आहे तो टोल ज्याने गोळा करायचा होता त्याने बंद केला, आणि त्यामुळे आता सरकार म्हणून आपण गोळा करतो आहे त्याची प्रोव्हिजन अशी असते की त्या टोल कलेक्शनमधून खर्च करता येतो. तुम्ही काही काळजी करू नका, उद्याच्या उद्या आपण ह्याचा निर्णय करून टाकू आणि हा प्रश्न नक्की मार्गी लावू. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर, आरोग्य सभापती डॉक्टर अरुणकुमार भगत, उद्याने व सुशोभीकरण सभापती विकास करत, भाजप नेते रामदास शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.